अलंकापुरी आळंदीमध्ये आपण आहोत आणि आज माऊलींचा प्रस्थान सोहळा याचंच आकर्षण सगळ्यांना आहे. ज्या प्रस्थान सोहळ्याची प्रत्येक भाविक इथे आतुरतेने वाट पाहतो आहे. तुम्ही जर का माझ्या उजवीकडे बघितलं की आज सकाळपासूनच इंद्रायणी काठी स्नानासाठी अनेक भाविकांनी गर्दी केलेली होती आणि याच इंद्रायणीमध्ये डुबकी मारण्यासाठी लहान थोर मंडळी असतील, अगदी आजीबाई असतील किंवा अनेक महिलाही इथे स्नानासाठी सकाळपासून अगदी पहाटेपासून गर्दी करताना आपल्याला दिसत आहेत. आणि आजचा प्रस्थान सोहळा असल्या कारणाने मंदिरामध्ये काही मर्यादित वेळेतच मंदिराच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी असणारे, म्हणून भाविकांची रांग जी आहे ही संपूर्ण रांग भाविकांची आपण मंदिराकडे जाणारी रांग आपण बघू शकतो. आणि हेच दृश्य आहे आज इंद्रायणी काठचं. इंद्रायणी काठी हा सगळा भक्तांचा मेळा भरलेला आहे, वैष्णवांचा मेळा भरलेला आहे आणि याच मेळ्यामध्ये असंख्य प्रकारचे वारकरी आपल्याला इथे दिसत आहेत. माझ्यासोबत वासुदेव आहेत की जे वासुदेवाच्या मुखातनं त्यांची आता अशी अभंगवाणी ऐकणं ह्या एक वेगळा आनंद आपल्याला इथे आपल्याला बघताना इथे अनुभवायला मिळतो आहे. माऊली काय सांगाल, काय आहे आळंदीचं वातावरण आहे, कसं तुम्ही अनुभवताय? विठ्ठलाच्या पाये संत जान येऊन जाई, टाळ घेऊन जाना बाई गोड गोड अभंग गाईया. विठ्ठलाच्या पाये आया पांडुरंग पाये. तुम्हाला कसा अनुभव वाटतोय? आळंदीचा आहे आणि सांगाल की कसं वाटतंय. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. तर अशा प्रकारे अनेक महिला ही या आजच्या अलंकापुरीमध्ये दाखल झालेल्या आहेत. माऊलींच्या प्रस्थानाचा सोहळा आहे आणि तेच वैष्णवांचा मेळा या इंद्रायणी काठी आपल्याला बघताना इथे बघायला मिळतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत ननासपुरे, झी मीडिया, आळंदी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.